नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टिफिनसाठी लागणारी आणि झटपट अशी होणारी भेंडीची भाजी बघणार आहोत। भेंडी बनवण्यासाठी मी इथे बारीक चिरून भेंडी घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि लसूण। प्रथम इथे एका पॅनमध्ये मी मोहरी टाकत आहे। मोहरी व्यवस्थित तळ्यावर आपण त्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि जिरे आणि मोहरी तळून झाल्यावर आपण त्यामध्ये कांदा हिरवी मिरची टाकून थोडंसं परतवणार आहोत। कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतवायचा नाही आहे। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही इथे मसाल्याचा देखील वापर करू शकताय। आता यामध्ये मी चिरून घेतलेली भेंडी टाकत आहे। शाळेत मुलांना डब्याला देण्यासाठी भेंडी अतिशय उत्तम पर्याय आहे। आता ही भेंडी आपल्याला हलवत राहायची सारखी, हलून हलून या भेंडीला जास्त चिकटपणा येणार आणि तो चिकटपणा हळूहळू कमी होत जातो, बघू शकता तुम्ही। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी तुम्ही बघू शकता, त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। बघू शकता आता आपली भेंडी सारखं भेंडी हलवत राहिल्याने त्याचा चिकटपणा जास्त प्रमाणात वाढतो आणि हा चिकटपणा हळूहळू कमी होत जातो, बघू शकता तुम्ही। भेंडीचा चिकटपणा जसं जसं कमी होईल तसं तसं भेंडीत तेल सोडायला लागते। बघा आता भेंडीचा आपल्या चिकटपणा कमी झालेला आहे आणि भेंडी हळूहळू तेल सोडते, बघा तुम्ही। आता यानंतर यामध्ये मी मीठ ॲड करत आहे। मी आधी मीठ नव्हतं टाकलेलं, बघू शकता। मीठ ॲड केल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। हळद यासाठी की भेंडी काळी दिसू नये आणि हळदीमुळे भेंडीचा कलर हिरवा आणि फ्रेश दिसतो, बघू शकता। इथे आपली भेंडी बनवून तयार आहे। भेंडीने मस्तपैकी तेल सोडलेलं आहे, भेंडीत कुठेही चिकटपणा राहिलेला नाही आहे आणि हळद टाकल्यामुळे भेंडीचा रंग देखील फ्रेश राहिलेला आहे। तर इथे बनवून तयार आहे आपली भेंडीची भाजी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।